त्यानंतर यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या संपूर्ण प्रकारानंतर एक पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. उष्माघाताचा झालेला प्रकार दुर्दैवीच, कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये असं त्यांनी म्हटलंय. ही घटना अत्यंत क्लेशदायक असल्याचं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटलंय. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आणि यावेळेस उष्माघातामुळे 13 लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. उष्माघाताचा झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे, कोणत्याच पद्धतीनं राजकारण होऊ नये, ही घटना अत्यंत क्लेशदायक असल्याची पहिली प्रतिक्रिया धर्माधिकारी यांनी दिलेली आहे. उष्माघाताचा हा संपूर्ण प्रकार दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. 13 लोकांचा यावेळेस मृत्यू झाला होता. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. प्रफुल्ल, काय नेमकं म्हटलंय आप्पासाहेबांनी? यामध्ये असं म्हटलंय की ही घटना जी आहे अतिशय क्लेशदायक आहे आणि हे सदस्य जे आहेत ते सगळे जे दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झालाय त्या सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे, त्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती आहे, ती माझ्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती प्रमाणेच आहे आणि या कुटुंबातील लोकांवर घाला येणार. जी प्रफुल्ल, काही तांत्रिक कारणांमुळे प्रफुल्लपर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. आपण बघतोय कोणत्याही पद्धतीने या प्रकरणाचं राजकारण करू नये असं देखील यावेळेस आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटलेलं आहे. श्री सदस्यांचा मृत्यू हा क्लेशदायक असल्याची देखील प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पहिल्यांदा दिलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे 13 लोकांचा जीव गेला होता, त्यावर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. श्री सेवकांचा मृत्यू क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण सन्मान. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.